एनसीईआरटी आणि एमएससीईआरटी यांच्या सहयोगातून बालवाचनासाठी चित्रपुस्तिकांचे वितरण आपल्या शाळांमधून केलेले आहे, परंतु या पुस्तिका सर्वांपर्यंत पोहोचणे कोरोना काळात शक्य झाले नाही, म्हणून आता आपण ही पुस्तके चित्ररूपाने ऐकूया आणि वाचूया. मुलांपर्यंत ही वाचनाची पुस्तके पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज आपण जी गोष्ट ऐकणार आणि पाहणार आहोत ती आहे सर्वश्रेष्ठ कोण. पहा सर्वश्रेष्ठ कोण. लांब यांच्याकडे एक मोठ शेत होत आणि त्या शेतामध्ये प्राण्यांसाठी घर होत. त्यांच्या शेतात एक कोंबडा, त्याची बायको, कोंबडी आणि त्यांची पिल्ले राहत होती. त्याच शेतामध्ये एक गाय, कुत्रा आणि मांजर सुद्धा राहत होते. कोंबड्याने बांग दिली. कोंबडा म्हणाला, बघा मी प्रत्येकाला सकाळी उठवतो. मग शेतकरी शेतावर कामाला जातात, मुले शाळेत जातात, मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे असो कोंबडा सगळ्यांना म्हणाला. आणि मग काय झालं माहिती का? क्लॉक क्लॉक कोंबडी म्हणाली, तू श्रेष्ठ नाही, मी सर्वांसाठी अंडी देते, त्यामुळे मी सर्वात श्रेष्ठ आहे. आपली मान डावीकडे उजवीकडे वळवत गाय कुंबळली आणि म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही दोघ, तुम्ही श्रेष्ठ आहात? नाही, मी सगळ्यांना दूध देते, त्यामुळे मीच सर्वात श्रेष्ठ आहे. म्याव म्याव या तिघांचं बोलणं ऐकणारी मणिमाऊ म्हणाली, कोंबडा, कोंबडी, गाय, तुम्ही श्रेष्ठ. नाही नाही, शेताचे नुकसान करणाऱ्या उंदराला मी पकडते, त्यामुळे मी सर्वात श्रेष्ठ आहे. तितक्यात आवाज आला, भो भो भो. कुत्रा म्हणाला, कोंबडा, कोंबडी, गाय आणि मांजर, तुम्ही मुळीच गर्व करू नका, मी शेताची राखण करतो, सगळ्या चोरांना पकडतो, म्हणून मी श्रेष्ठ आहे. सर्व प्राण्यांचे हे बोलणे सुरू असतानाच शेतकरी सर्वांसाठी बाहेर खाद्य घेऊन आला आणि मग कोंबडा आणि कोंबडीसाठी मक्याचे गोड दाणे आणले होते, गायीसाठी चारा आणला होता, मणिमाऊसाठी म्हणजेच मांजरीसाठी वाटीत दूध आणले होते आणि कुत्र्यासाठी चमचमीत मांस आणले होते. मग आता त्या सगळ्यांकडे पाहून शेतकरी आनंदाने म्हणाला, तुम्ही सगळे खूप चांगले आहात आणि मला खूप मदत कर, मी तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम करतो, तुम्ही सगळे खूप चांगले आहात. अशा प्रकारे सांगा बरं मुलांना श्रेष्ठ कोण.